नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. भाजपाची राज्यामधली दुसरी यादी जाहीर. राम सातपुतेंना सोलापुरातून उमेदवारी, भंडारा गोंदियातून सुनील मेंढेंना उमेदवारी जाहीर, तर गडचिरोलीमधून अशोक नेते यांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट. सोलापूरमधून राम सातपुतेंना उमेदवारी, भाजपनं विद्यमान खासदार जयसिद्ध देशवर स्वामींचं तिकीट कापलं. सातपुतेंकडून पक्षातील सर्व नेत्यांचे आभार. सोलापुरात राम सातपुतेंच्या समर्थकांकडून जल्लोष. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशोक नेतेंची प्रतिक्रिया. दुसऱ्यांदा नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मोदीजी आणि राज्यातील नेत्यांचे आभार. सुनील मेंढेंची प्रतिक्रिया. चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसकडून उमेदवारी, दिवंगत खासदार बाळू धानोरकरांच्या प्रतिभा धानोरकर पत्नी. चंद्रपूरमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत होणार. महायुतीमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर 2 बैठका संपन्न. पहिली बैठक नगरमधील सुजय विखे राम शिंदेंचा वाद मिटवण्यासाठी, तर हर्षवर्धन पाटील यांचा दादा गटासोबत असलेल्या वादावर दुसरी बैठक. बारामती लोकसभा मतदारसंघातील वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत खलबतं. देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये 2 तास चर्चा. चर्चेनंतर हर्षवर्धन पाटलांनी बोलणं टाळलं. राम शिंदे, विखे पिता पुत्र आणि फडणवीस यांच्यामध्ये सागर बंगल्यावर 1 तास बैठक. बैठकीनंतर विखे पिता पुत्र कोणतीही प्रतिक्रिया न देता निघाले. वी प्रमुख दावेदार पण पक्षाच्या निर्णयाचा स्वीकार. सगळ्या पक्षांचं आणि अडचणींचं निराकरण झालं. सुजय विखेंना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. बैठकीनंतर राम शिंदेचं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर 1.5 तास बैठक. 2 ते 3 दिवसांमध्ये माहितीचं जागावाटप जाहीर होणार. सुनील तटकरेंची माहिती. महादेव जानकर महायुतीमध्येच, महायुतीकडून रासपला लोकसभेची 1 जागा. महादेव जानकर परभणीतून निवडणूक लढण्याची शक्यता. महादेव जानकरांनी माहितीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. माहितीमध्ये रासपच्या चिन्हावर लढण्याचं जानकरांनी मान्य केलं. प्रसाद लाड यांची माहिती. महादेव जानकरांची परभणीतून जागा निश्चित झाल्याच्या चर्चेनंतर रासपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह. माहितीकडून परभणीची जागा रासपला सोडण्याच्या चर्चा. विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का. आमदार राजू पारवेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश. रामटेकमधून राजू पारवे लोकसभा लढणार. रामटेकच्या गडावर भगवा फडकवणार. विजय महायुतीचा होणार. पक्षप्रवेशानंतर राजू पारवेंचं वक्तव्य. तर काँग्रेसला खऱ्या कार्यकर्त्यांची जाण नाही. पारवेंची काँग्रेसवर टीका. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर राजू पारवे यांचं नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत. नागपूर विमानतळावर शिवसैनिकांचा जल्लोष. भाजपा नेते परिणय फुकेंचा भंडारा गोंदिया मतदारसंघातून लोकसभा लढण्यास नकार. नाना पटोले प्रतिस्पर्धी नसल्यामुळे फुकेंचा निवडणुकीला नकार. परिणय फुकेंनी पक्षाला नकार कळवला. नामदेव किरसान यांचं गडचिरोलीमध्ये जल्लोषात स्वागत. काँग्रेसचे नामदेव किरसान गडचिरोली चिमूर लोकसभा उमेदवार. विदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिकांवर अन्याय. आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा ठाकरे गटावर निशाणा. ठाकरे मुंबईची जागांची सेटलमेंट करतात. आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा गंभीर आरोप. एकनाथ शिंदेच्या निवासस्थानाबाहेर गोडसेंचं शक्तीप्रदर्शन. गोडसेंच्या ताफ्यातील गाड्यांवर भावी खासदार असाही उल्लेख. तर भाजपकडून खासदार हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध. अजित पवार गटाचा साताऱ्यावर दावा. उदयनराजे घड्याळ चिन्हावर लढण्यास तयार असतील. अजित पवार गट उमेदवारी देण्यास तयार आहे. सूत्रांची माहिती. उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष. प्रकाश आंबेडकर सारखे नेते सोबत असायला हवे. ते सोबत नाहीत हे दुर्दैव म्हणावं लागेल. आंबेडकरांनी 7-8 जागांसाठी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. 40 आमदार असलेल्यांना 4 जागा दिल्या जातात. 40 जागा असलेल्यांचं नक्की वजन किती? अमोल कोल्हेंचा अजित पवार गटाला टोला. पुण्यामध्ये अमोल कोल्हेंनी घेतली वसंत मोरेंची भेट. वसंत मोरेंच्या जनता दरबारामध्ये जात कोल्हेंनी भेट घेतली. अमोल कोल्हे आणि वसंत मोरे यांच्यामध्ये चर्चा. मुरलीधर मोहोळांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट. माहितीकडून मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभेचे उमेदवार. भेटीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात झाली चर्चा. अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात 31 मार्चला रामलीला मैदानावर इंडिया आघाडी मेगा रॅली काढणार. देशभरातील घटकपक्षांचे नेते उपस्थित राहणार. बीडमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंचं परळीमध्ये जंगी स्वागत. पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन घेतले मोठ्यांचे आशीर्वाद. पंकजा मुंडेंना ऐतिहासिक विजय उबाळणी म्हणून देणार धनंजय मुंडेंचं वक्तव्य. मुंडे बंधू भगिनींची काल परळीमध्ये प्रचार रॅली. माढा लोकसभेसाठी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप इच्छुक. माढा लोकसभेसाठी अभयसिंह जगतापांची शरद पवारांकडे मागणी. शरद पवारांची भेट घेऊन केली मागणी. कांदा निर्यात बंदीचे परिणाम निवडणुकीमध्ये भोगावे लागतील. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी.
बारामती लोकसभेसाठी अपक्ष म्हणून 12 एप्रिलला 12 वाजता फॉर्म भरणार. 5ही मतदारसंघामध्ये सभा घेऊन जनजागृती करणार. विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम. विजय शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करा, अन्यथा शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणार नाही. आरपीआय गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांचा इशारा. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांचा माहितीमधून बाहेर पडण्याचा इशारा. आमच्या सर्वोच्च नेत्याला चपलीने मारणं, विंचू भरण्याची भाषा ऐकायला आम्ही तयार नाही. शिवतारेंच्या वक्तव्यावर उमेश पाटील भडकले. महायुतीचा धर्म विजय शिवतारेंना पाळावा लागेल. पक्षाच्या विरोधात भूमिका घेता येणार नाही. पक्षाच्या आदेशाविरोधात शिवतारे भूमिका घेतील असं वाटत नाही. शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. विजय शिवतारेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. सरकारनं शिवतारेंना सुरक्षा रक्षकांसोबत एक डॉक्टर द्यावा. अजित पवार गटाच्या सुरज चव्हाणांची शिवतारेंवर टीका. प्रकाश शेंडगेंचा पक्ष बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणार. दौडमधील महेश भागवत लढवणार बारामतीची निवडणूक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये मातंग समाजाची महत्वाची बैठक संपन्न. मातंग समाज लोकसभेसाठी परभणीतून उमेदवार देणार. निवडणूक अर्ज भरण्याची आणि माघार घेण्याची वेळ येईल, त्यावेळेला खरं चित्र स्पष्ट होईल. पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना यश मिळो, ईश्वर चरणी प्रार्थना. नीलम गोरेंचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या सभांसाठी पिंपरी चिंचवडमधील 66 ठिकाणी निश्चित. ठरलेल्या सभास्थळांच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घेता येणार नाहीत. भोसरीमधल्या पीएमटी चौक, शाहू महाराज मैदानांचा समावेश. पुण्यामध्ये निवडणुकीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी 135 भरारी पथकं, 129 स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापना. विदर्भात तापमानाचा पारा 40° सेल्सिअसच्या पार. होळीनंतर तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची भारतीय हवामान खात्याची शक्यता. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांसाठी 872 महाविद्यालयांचे अर्ज. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे देशभरातून अर्ज. सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचा 99 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प. 2022-23 तुलनेमध्ये या तुटीमध्ये जवळपास 30 कोटींनी वाढ. लोकसभा निवडणुकीमुळे 10वी 12वीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता. शिक्षकांना निवडणुकीसंदर्भातील कामांमुळे निकाल वेळेत लागेल का, हा प्रश्न उपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्राचे एप्रिलपासून संध्याकाळचं प्रसारण होणार. गेले 2 वर्ष संध्याकाळचं प्रसारण बंद. अखेर पुण्यातील श्रोत्यांच्या मागणीला यश. पुणे रेल्वेकडून पुणे मेट्रो स्टेशन परिसरामध्ये तिकीट वेंडिंग मशीन. प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वेचं पाऊल. मुंबईमध्ये वर्षभरात 50,000 टीबी रुग्ण. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी रुग्णसंख्या कमी. म्हाडाच्या मुंबई मंडळाला घरांच्या विक्रीतून लॉटरी. घरांच्या सोडतीमधून तब्बल 1,391 कोटी रुपयांचा महसूल. वांद्र्यातल्या ताज हॉटेलमध्ये बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकींकडून इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूडसह राजकीय जगतातील अनेक बड्या नेत्यांचा सहभाग. परभणीत लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. सणासुदीच्या काळामध्ये पोलीस प्रशासन सज्ज. गोंदियातील नंगपुरा बुरीच्या निवासी शाळेमधील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. पक्षी वाचवा, देश वाचवा ही संकल्पना विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या दिवशी राबवली. जळगावमधील अमळनेरच्या मंगळूर इथे शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवर विद्यार्थ्यांनी रंगवला अभ्यासक्रम. माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थिनींना मिळाली प्रेरणा. नंदुरबार जिल्ह्यामधील 4 आगारांसाठी नवीन गाड्यांची प्रतीक्षाच. 4 आगार मिळून फक्त 10 नवीन बस उपलब्ध. प्रवाशांकडून जुन्या बसमधून प्रवासाला टाळाटाळ. नंदुरबार जिल्ह्यामधील 4,000 शेतकऱ्यांना पीएम कुसुम योजनेचा लाभ मिळणार. शेतकऱ्यांना फायदा होणार. नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं दुष्काळाची परिस्थिती. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती. शासकीय घोषणांच्या अंमलबजावणीची प्रतीक्षाच. धुळ्यात शेतकऱ्यांकडून गवारची लागवड. मात्र गवाराला अवघा 45 रुपये किलोचा दर, किमान 70 ते 75 रुपये किलोचा दर मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज. विविध दारू भट्ट्यांवर कारवाई. 2,80,000 मुद्देमाल जप्त. सोलापुरात डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 4-चाकी गाडीसह 5,54,000 मुद्देमाल जप्त. गोंदियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च. होळी सणानिमित्त उपद्रव होऊ नये याकरता पोलिसांचा रूट मार्च. गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये 3 राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे गुप्त वार्ता सभा. लोकसभा निवडणुकीवर पोलीस विभागावर मोठा तणाव. मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात पहिल्या सामन्यामध्ये पराभव. गुजरात जायंट्सचा 6 धावांनी विजय. गुजरातच्या 20 षटकांमध्ये 6 बाद 168 धावा तर 168 धावांचा पाठलाग करताना मुंबई 162 धावांवर गारद.
राजस्थान रॉयल्सचा लखनौ सुपर जायंट संघावर 20 धावांनी विजय. राजस्थान रॉयल्सचा विजयाचा श्रीगणेशा. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आज पंजाब किंग्सला भिडणार. पहिला पराभवाचा वचपा करण्यासाठी आरसीबी सज्ज. बंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 7:30 सामन्याला सुरुवात होणार. भाजपकडून अभिनेत्री कंगना राणावतला लोकसभेची उमेदवारी जाहीर. कंगना राणावतला मंडीमधून उमेदवारी. नरेंद्र मोदींना 28 पैशांचा पंतप्रधान म्हणायला हवं. उदयनिधी स्टॅलिन यांची मोदींवर टीका. राज्य सरकारला निधी वाटप करताना भेदभाव करत असल्याचा मोदींवर आरोप. ईडी कोठडीतून अरविंद केजरीवालांचं कामकाज सुरू. लोकांना पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करा. तुरुंगातून पाणीपुरवठा विभागाला दिला पहिला आदेश. अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर आपची पहिली महत्वाची बैठक. आपचे आमदार, नेते आणि नगरसेवकांची बैठकीला उपस्थिती. आपचे खासदार आणि संघटन मंत्री संदीप पाठक यांच्या नेतृत्वाखाली बैठक. यंदा 29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार. यावेळेला बर्फ जास्त, त्यामुळे कडक बंदोबस्त असणार. प्रथमच अमरनाथ गुहेपर्यंत मोटार रोड जाणार, तर 5G नेटवर्कसह 200 ICU बेड सज्ज. स्वदेशी ओळख हवी असेल तर मुलांना मदरशांमध्ये पाठवू नका. बालविवाह बहुपतित्व सोडून द्या. मियां मुस्लिमांसाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ठेवल्या अटी. कर्नाटक सरकारची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका. आमच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केंद्राला निधी देण्याची सूचना देण्याची कर्नाटक सरकारची याचिकेमध्ये मागणी.